नमस्कार, राजा पॉवर टॉक शोमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. रविवार दिनांक 9 जून 2019 रोजी उरण डोणगिरी येथे TDF संघटनेचे नेते माननीय रमेश म्हात्रे सर नियत वयोमानानुसार नेरे हायस्कूल येथून 34 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून दिनांक 31 मे 2019 रोजी प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झाले. माननीय श्री नरसू पाटील आणि माननीय RK म्हात्रे सर हे अत्यंत जिवलग मित्र असल्याने म्हात्रे सरांच्या शैक्षणिक, सामाजिक व सहकार क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांचा भव्य नागरी सत्कार माननीय नरसू पाटील मित्रपरिवारांनी आयोजित केला होता. यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री म्हात्रे सर यांनी आमच्या चॅनलशी बोलताना सांगितलं, हा जो सर नरसू पाटलांच्या माध्यमातून माझा हा जो नागरी सत्कार झालेला आहे, 31 मेला मी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालो, पण तरीसुद्धा या सत्काराने मला एक प्रकारचे एक प्रेरणा मिळालेली आहे की निवृत्तीनंतरसुद्धा आपण कार्यरत राहणं, मग ते आमची शिक्षक संघटना असेल किंवा आमची पतसंस्था असेल किंवा समाज असेल, आपल्या दृष्टीनं आपण समाजामध्ये सतत कार्यशील राहणं हेच खऱ्या अर्थाने या सत्कारातून मला मिळालेली प्रेरणा आहे. आमची पतसंस्था आहे, पतसंस्थेमध्ये आज खऱ्या अर्थाने भरभराटीला आलेली आहे. मधला काळ जो हा बॅटरेटचा जरी झाला तरीसुद्धा ती पतसंस्था MN पाटलांच्या विचाराने भरलेली आहे आणि त्यामुळं MN पाटलांचे विचार चिरंतन जागृत ठेवणं हे आमचं खऱ्या अर्थाने आमचं आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी आमची पतसंस्था निश्चितपणे भरभराटीला येण्यासाठी तिचं बँकेत कसं रुपांतर होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणं आणि हीच खरी प्रेरणा हे आम्हाला या निश्चितपणे या नागरी सत्काराच्या माध्यमातून मिळालेली आहे. ती मग शिक्षक संघटना आज शिक्षकांवर भरमसाठ वेगवेगळ्या प्रकारचे संकट येऊन उभी राहिलेली आहेत, त्यासाठी झगडत राहणं किंवा त्यांच्यासाठी जास्तीत जास्त वेळ देणं हे खऱ्या अर्थाने या सत्कारातून मला मिळालेली प्रेरणा आहे. नमस्कार, ही द्रोणागिरी नगरी म्हणजे सोन्याची खाण आहे. या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर अतिशय जबरदस्त चाललेला आहे. याच्या बॅकसाईडला सेक्टर 53 पाठीमागे करंजा पोर्ट आहे, त्याला लागून नावाशिवडी सिलिंग येतोय. दुसऱ्या पलीकडच्या बाजूला बोकडव्याच्या गावच्या मागच्या बाजूला रेल्वे लाईन येते. रेल्वे लाईनचं काम इथून पाठीमागे 8 किलोमीटर अंतरावरती झालेलं आहे. पलीकडच्या बाजूला ONGC आहे, NED आहे, विमानतळ इथून जवळच आहे आणि JNPT SEZ. अशा सगळ्या पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चरनी अतिशय सुंदर असा परिसर आहे. याचबरोबर या ठिकाणी राहण्यासाठी अत्यंत योग्य आणि चांगलं ठिकाण आहे. याचं कारण असं, या आजूबाजूला कोणत्याही प्रकारे प्रदूषण निर्माण करणाऱ्या कंपन्या भविष्यात येणार नाहीत आणि आताही नाही आहेत. त्याच्यामुळे लोकांना राहण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचं हे ठिकाण आहे. ज्याप्रमाणे मुंबईमध्ये विशिष्ट काही झोन करण्यात आलेले आहेत तशा पद्धतीनं शिडकोनं माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी हा सुद्धा स्मार्ट सिटीमध्ये शिडकोचा महाप्रकल्प हा घेण्यात आलेला आहे. या ठिकाणी 5 लाख घरं या ठिकाणी होण्याची सध्या शिडकोनं सुसंपन्नता केलेली आहे. इथली जी घरं आहेत आत्ताच्या मितीला अतिशय वाजवी आहेत. इथून भविष्यामध्ये अर्ध्या 7 ते 1 वर्षानंतर इथून मुंबईला तुम्ही फक्त अर्ध्या तासामध्ये तुम्ही पोहोचणार आहात. जलमार्गानं पोहोचणार, रेल्वे मार्गानं पोहोचणार आणि पुन्हा नावाशिवडी सिलिंगच्या माध्यमातून पोहोचणार. याच्यामुळे इथं असणारे जे रेट आहेत ते अतिशय मापक आहेत. आम्ही बिल्डर म्हणून या ठिकाणी माझे आता सध्या 11 प्रोजेक्ट रनिंग आहेत, त्याच्यापैकी 4 प्रोजेक्टना OC आलेली आहे, 7 प्रोजेक्ट आता अंडर कन्स्ट्रक्शन आहेत आणि येत्या भविष्य काळामध्ये 100 प्रोजेक्टचं टार्गेट आम्ही ठेवलेलं आहे. आम्ही मात्र सर्वसामान्यांसाठी परवडणारी घरं या ठिकाणी देत आहोत. साधारणतः छोटं 1 RK घर जे आहे ते 1 RK घर 18 लाखापासून ते 21 लाखापर्यंत 1 RK घर आहे. 1 BHK घर आहे त्याच्यामध्ये 27 लाखापासून ते 30 लाखापर्यंतची 1 BHK घर आहे आणि 2 BHK घरं साधारणतः 42 लाखापासून ते 45 लाखापर्यंतची 2 BHK घर आहेत. या सगळ्या प्रकल्पांमध्ये आमच्याकडे G+4, G+7, G+15, G+18 अशा सगळ्या पद्धतीची घरं आमच्याकडे उपलब्ध आहेत. आमच्या या आई इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपलं सगळ्यांचं मी टॉक शोचं मनपूर्वक स्वागत करू इच्छितो. कारण ही इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी आईच्या नावानं आम्ही निर्माण केले, याचं कारणच असं आहे की आईची ममता या कंपनीमध्ये असली पाहिजे, आईचं वात्सल्य असलं पाहिजे आणि एखादं घर म्हणजे घर म्हणून नव्हे तर त्या ठिकाणी आपलं आयुष्य त्या ठिकाणी व्यतीत करत असतो आणि त्या श्रद्धेनं आणि त्या भावनेनं आम्ही या ठिकाणी घर निर्माण करतो आहोत. आमच्या या द्रोणागिरीमध्ये आम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आता लोकांना राहायला घरं दिलेली आहेत आणि भविष्यात येत्या कालखंडामध्ये सर्वसामान्य माणसांना परवडणारं घर आम्ही या ठिकाणी देणार. सबस्क्राईब करा राजा पॉवर टॉक शोला आणि बेलचे बटन दाबा लेटेस्ट व्हिडिओ पाहण्यासाठी.